झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी हेमाली मोहिते। जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम झी 24 तासने एक प्रभावी प्रसार माध्यम म्हणून नेहमीच केलंय। महाराष्ट्रानं इतर राज्याच्या तुलनेत बरीच प्रगती केली असली तरी आजही अनेक गावं मूलभूत सेवा सुविधांपासूनही दूर आहेत। लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून दुर्लक्षित असलेले अशाच काही गावातील समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे गाव तिथे 24 तास या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून। आज आपण अकोला जिल्ह्यातल्या एका अशाच गावाला भेट देणार आहोत ज्याला ऐतिहासिक वारसा लाभलाय। तसंच सतीआईच्या मंदिरामुळे या गावाला एक वेगळी ओळख मिळाली आहे। काय आहे या गावाचं ऐतिहासिक महत्व पाहूया। गाव तिथे झी 24 तास या विशेष उपक्रमात आज आपण आहोत वाशिम जिल्ह्यात। वाशिम जिल्ह्यातील कोणत्या गावाला भेट देणार आहोत पाहूया। आपण भेट देणार आहोत शेलू बाजार या गावाला। या गावाचं वैशिष्ट्य काय आणि या गावातील समस्या काय हे जाणून घ्यायसाठी चला जाऊया शेलू बाजार। सध्या आपण आहोत शेलू बाजार या गावात। या गावाचं वैशिष्ट्य काय हे जाणून घेऊया। वाशिम नागपूर महामार्गावर वसलेलं हे शेलू बाजार गाव वाशिम जिल्ह्यातील विकसित गाव अशी शेलू बाजारची ओळख। ग्रामीण भाग असला तरी शहरी तोंडवळा लाभलेलं हे गाव वाशिम जिल्ह्यातल्या मंगळूरपीर तालुक्यात असलेल्या या गावाची लोकसंख्या 10,000 घरात आहे। मंगळूरपीर, अकोला आणि वाशिम अशा तिन्ही तालुक्यांच्या शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे तिन्ही तालुक्यांचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून शेलू बाजार गावाची ओळख। मुस्लिम धर्मियांचं श्रद्धास्थान असलेलं तराळा गाव इथून फक्त 4 किलोमीटर अंतरावर आहे। तराळची दुसरी ओळख म्हणजे पठाणांची काशी, त्यामुळे देशभरातील पठाण मुस्लिम वर्षभर या दर्ग्यात दर्शनासाठी दाखल होतात। शिवाय गावाबाहेर असणाऱ्या अडाण नदीच्या तीरावर असलेलं सतीआईचं मंदिर संपूर्ण विदर्भातील भाविकांसाठी श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात मार्च महिन्यात मोठी यात्रा भरते। त्यावेळी या मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होतात। या मंदिरापासून काही अंतरावर आहे हे साईबाबांचं मंदिर। शेलू बाजार हे वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे। शिवाय या गावातील बैल बाजार हा संपूर्ण विदर्भात नावाजलेला आहे। जिल्ह्यातील सर्वात मोठा आठवडी बाजार याच गावात भरतो। शिवाय मंगळूर पीर कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती या गावात आहे। अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील शेतमाल या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात विक्रीस येत असून इथूनच हा शेतमाल राज्यात सर्वत्र पाठवला जातो। गावातून औरंगाबाद नागपूर हा महामार्ग गेल्यामुळे हे गाव संपूर्ण राज्याशी थेटपणे जोडलं गेलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।